फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड 10 सब्जेक्ट मैथमेटिक्स 1 एंड 2। एंड टुडेज डे नंबर 21। मित्रांनो, या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। त्याचप्रमाणे मित्रांनो, मागील व्हिडिओ पाहायचे असतील डे 1 टू डे 20 तर चॅनल सबस्क्राइब करून प्लेलिस्टचा वापर करा। प्लेलिस्ट आपली असणार आहे ब्रिज कोर्स 22 स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स। मित्रांनो, सगळे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे व्हिडिओ मिळतील। चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, नेमकं आज आपल्याला शिकायचं काय तर रेशो अँड प्रपोर्शन, त्याचप्रमाणे मित्रांनो पर्सेंटेज अँड ऑपरेशन ऑन इक्वल रेशोज, हे आपल्याला शिकायचे। तर मित्रांनो सुरुवात करूया। ओके, आता फ्रेंड्स 20% म्हणजे नेमकं काय तर 20/100। 30% म्हणजे फ्रेंड्स काय तर इथे काय नर 30/100 या पद्धतीने आपण लिहितो। 40% ऑफ 1800 म्हणजे आता हे तर झालं मित्रांनो 20% म्हणजे 100 वरती झाले, मात्र इथे 40% ऑन 1800 तर काय करणार 1800 × 40/100 या पद्धतीने 720 आलेली आहे। इथे 10% ऑन 2500 तर 2500 10/100 मल्टिप्लाय करणार आणि त्याचं उत्तर काढणार। अशा पद्धतीने मित्रांनो हे पर्सेंटेज अतिशय सोप्या रीतीने आपण काढतो। आता मित्रांनो, काही ऑपरेशन्स होते आपण मागच्या वर्षी शिकलेलो, ते नेमके काय ते आपण बघूया। आता मित्रांनो, जर आपल्याला रेशो दिला आहे a/b = c/d, जर इन्व्हर्ट एंडो आपल्याला करायचं असेल, म्हणजेच मित्रांनो बीच्या जागी ए आणि एच्या जागी बी असं उलट करायचं असेल, तर त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो इन्व्हर्ट एंडो। b/a दोन्ही बाजूला d/c बघा, नेमके उलट झालेले। ओके फ्रेंड्स, हा झाला इन्व्हर्ट एंडो। अल्टरनेंडो मित्रांनो लक्षात घ्या, अल्टरनेंडोमध्ये यांची जी जागा आहे ना ती चेंज होते। a/c = b/d हा झाला अल्टरनेंडो, लक्षात ठेवा हा इकडे येतो, दोन्ही एकमेकांची जागा घेतात, फक्त अल्टरनेंडो झाला। कंपोनेंडोला मित्रांनो काय होतं, आधी रेशो लिहिणार a/b = c/d, तर इथे होणार b जो आहे तो ॲडिशन होतो a+b/b, इकडे सेम होणार c+d/d हा झाला कंपोनेंडो। डिव्हिडेंडो सेम आहे मात्र सबट्रॅक्शन होतं, a-b/b = c-d/d हे होतं डिव्हिडेंडो। आणि मित्रांनो नंतर कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो आहे। मग मित्रांनो एकदा वरती आपण काय करतो हे शिकलेलो होतं, आपण ॲडिशन करतो एकदा सबट्रॅक्शन करतो डिनॉमिनेटर आणि न्युमरेटरमध्ये। ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हे रूल्स तुम्हाला माहितीच आहेत। आता मित्रांनो घेऊया आपण एक्सरसाइज सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, मात्र हे घेतो आपण वहीवर। ओके फ्रेंड्स, मित्रांनो सॉल्व करूया। सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, हाऊ मेनी 15% ऑफ 40,000 4 लाख रुपीज, 4 लाख रुपयावरती मित्रांनो 15% काढायचे आहेत। काय येणार 4 लॅक्स 1, 2, 3, 4, 5 × 15% मीन्स 15/100। मित्रांनो कॅन्सल करा, दोन कॅन्सल झाले, काय मिळतात बघा 4000 × 15। सो फ्रेंड्स 4 0 0 0 0 3 0 तर लिहून टाका आणि 15 4 60, आपल्या मित्रांनो लिहिता येईल 60,000 रुपीज हे त्याचे आन्सर आहे। 15% of 40,000 = 60,000 रुपीज, 15% of 4 lakh rupees 1, 2, 3, 4, 5 = rupees 60,000। ओके फ्रेंड्स, या पद्धतीने याचं उत्तर लिहा। सेकंड काय बघा, द मार्क प्राइस ऑफ चेअर इज रुपीज 1200, 10% डिस्काउंट इज गिवन ऑन 8, कॅल्क्युलेट द टोटल डिस्काउंट। मित्रांनो 10% डिस्काउंट आहे, टोटल प्राइस जी आहे मार्क प्राइस जी ती 1200 आहे, तर आपल्याला टोटल डिस्काउंट काढायचा आहे 10% ऑन रुपीज 1200, हे आपल्याला काढायचे। म्हणजे काय करणार मित्रांनो 1200 म्हणजे 1200 × 10/100। मित्रांनो 1010 कॅन्सल न्यूमरेटर मधला, पुन्हा डिनॉमिनेटर मधला गेला, म्हणजे किती मिळाले तर मित्रांनो आपल्याला मिळता आहेत 120। लिहिता येईल टोटल डिस्काउंट, टोटल डिस्काउंट इज इक्वल टू रुपीज 120। ओके फ्रेंड्स, या पद्धतीने मित्रांनो याचं आन्सर तुम्हाला सहज लिहिता येईल। पुढे बघूया काय दिलंय। समीर सोल्ड फ्लॅट फॉर ₹45 लाख टू जोसेफ थ्रू अ ब्रोकर, ब्रोकर रिसिव्ह 2% ब्रोकरेज फ्रॉम द बोथ, फाइंड द टोटल ब्रोकरेज रिसिव्ह बाय ब्रोकर। आता मित्रांनो 45 लॅक्स वरती 2% मिळालेली,
त्याला आहे ब्रोकरेज मिळालेला आहे तर आपण ते काढू या आधी 45 लाख 1 2 3 4 5 45 लाख रुपीज ही झाली मित्रांनो त्याची सोल्ड प्राइस आहे याच्यावरती 2% आहेत सो 2% ब्रोकरेज 2% ब्रोकरेज आहे कशावरती मित्रांनो 4,50,000 वर ऑन 4,50,000 सॉरी 45 लाख सॉरी सॉरी 45 लाख नाही का ओके तर हे काढायचं असेल तर मित्रांनो आपण काय करणार इनटू 2% मीन्स 2/0.00 हा 0 गेला 0 गेला हा 0 गेला 0 गेला काय शिल्लक राहिले तर 45,000 इथे 45,000 आणि पुन्हा हा 2 आहेच म्हणजे आहे 90,000 सो फ्रेंड्स जो ब्रोकर आहे ब्रोकर रिसीव 90,000 रुपीज फ्रॉम समीर अँड ऑल्सो ही गॉट फ्रॉम 2% जोसेफ पासून पण त्याला मिळालेली 90,000 समीर पासून मिळाली आणि जो जोसेफ ज्याने विकत घेतला त्याच्याकडनं पण त्याला मिळाली मग आपल्याला कसं लिहिता येईल मित्रांनो लिहूया ब्रोकर रिसीव 2% ब्रोकरेज मीन्स रुपीज 90,000 2% ब्रोकरेज किया 90,000 लिया 90,000 हे 2% फक्त एकाकडनं मिळालेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या ओके 90,000 ब्रोकर रिसीव 2% ब्रोकरेज 90,000 फ्रॉम बोथ समीर अँड जोसेफ देअरफोर ती किती होईल मित्रांनो 90,000 मिळालेली त्याला समीरकडनं आणि पुन्हा 90,000 मिळाली आहे जोसेफकडनं जोसेफच नाव आहे त्याचं ओके तर मित्रांनो ती होईल 1,80,000 ओके फ्रेंड्स तर आपल्याला लिहिता येईल खाली ब्रोकर रिसीव 1,80,000 रुपीज ओके फ्रेंड्स या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर लिहा पुढच्या गणित बघूया लगेच पुढच्या गणित काय मित्रांनो बघा इफ ए अपॉन बी इज इक्वल टू 3/2 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अपॉन बी ए प्लस बी ए मायनस बी अपॉन बी अँड ए प्लस बी अपॉन ए मायनस बी मित्रांनो आता आपण शिकलो आधी काय करणार आपण रेशो लिहिणार जो दिला आहे गिवन गिवन इज ए अपॉन बी इज इक्वल टू 3/2 आणि मित्रांनो ए काढतोय आपण आता आपल्याला काय काढायचं तर इथे ए अपॉन बी दिले सॉरी तो बी अपॉन ए असायला हवा बी अपॉन ए हे काढायचंय म्हणजेच कोणती क्रिया होईल तर इन्व्हर्टेंडो सो इन्व्हर्टेंडो क्रियेली आपण इन्व्हर्टेंडो तर तो फ्रेंड काय मिळेल बी अपॉन ए इज इक्वल टू 2/3 ओके फ्रेंड्स आता बी बघूया काय ए प्लस बी अपॉन बी म्हणजे कंपोनेंटो आहे तर आपण सुरुवात आपण इथूनच करायची जो आपल्याला रेशो दिलाय ए अपॉन बी इज इक्वल टू 3/2 आणि आता कंपोनेंटो लावायचा कंपोनेंटो लावणार तर काय करतो मित्रांनो ए प्लस बी अपॉन बी इकडे लावलाय इकडे पण लावा म्हणजे 3+2/2 बाय कंपोनेंटो ओके सो व्हॉट वी शॅल गेट 3+2 5/2 म्हणजे आपल्याला मिळालं ए अपॉन ए प्लस बी अपॉन बी इज इक्वल टू 5/2 सी करूया मित्रांनो सी काय ए मायनस बी अपॉन बी स्टार्ट करणार जो गिव्हन रेशो त्यापासून ए अपॉन बी इज इक्वल टू 3/2 ए मायनस बी अपॉन बी म्हणजे हा डिव्हिडेंडो झाला सो युजिंग डिव्हिडेंडो वी गेट ए मायनस बी अपॉन बी इज इक्वल टू 3-2/2 बाय डिव्हिडेंडो नंतर डी प्रॉपर्टी मित्रांनो हे तर दिसतंय आपल्याला कंपोनेंटो डिव्हिडेंडो आहे त्यामुळे सुरुवात पुन्हा ए अपॉन बी इज इक्वल टू 3/2 पासून करणार अँड युजिंग द प्रॉपर्टी बाय कंपोनेंटो डिव्हिडेंडो देन वी गेट ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू 3+2/3-2 बाय कंपोनेंटो डिव्हिडेंडो ओके फ्रेंड्स मग काय मिळते बघा 3+2 इज इक्वल टू 5 अँड 3-2 इज 1 मीन्स ए प्लस बी अपॉन ए मायनस बी मित्रांनो हा मिळाला आपल्याला या पद्धतीने आय होप तुम्हाला ते कळालं असेल मित्रांनो आता शेवटचं गणित राहिले तेही शेवटपर्यंत बघा आता मित्रांनो काय दिले बघा x अपॉन y इज इक्वल टू 7/3 जो गिव्हन रेशो आहे तोच आपण लिहिणारच
एक्स अपॉन वाई इज इक्वल टू सेवन बाय थ्री। अपने फाइंड द वैल्यू ऑफ ई विचार लिए थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू वाई स्क्वेअर, थ्री एक्स स्क्वेअर मायनस टू वाई स्क्वेअर कंपोनंट डिव्हिडंड होते, पण त्याच्या आधी इकडे व्हेरिएबल मध्ये एक्स, इकडे एक्स स्क्वेअर आहे, सो टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर, सताचा स्क्वेअर किती होतो 49 आणि थ्रीचा किती होतो 9, स्क्वेअरिंग बोथ साइड्स। ओके फ्रेंड्स, आता फ्रेंड्स स्क्वेअर तर झाला, बट हिअर कोएफिशियंट इज 3, हिअर कोएफिशियंट इज 1 1, तर हेही आपल्याला सेम करावं लागतील। सो हिअर कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 3 आणि कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर इज 2, म्हणजेच आपल्याला इथे 3 आणि इथे 2 घ्यावं लागेल, म्हणजेच 3/2 ने मल्टीप्लाय करावं लागेल। सो 3/2 इंटू एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर, मित्रांनो लेफ्ट हँड साईडला केलं म्हणजे राईट हँड साईडलाही करा, एक इथे आहे 49 डिवायडेड बाय 9, काय केलं आपण मल्टीप्लाय बाय 3/2। सो फ्रेंड्स 3 इंटू एक्स स्क्वेअर काय मिळाला, 3x स्क्वेअर डिवायडेड बाय 2y स्क्वेअर, आणि मित्रांनो 3 इंटू 49 जर केले तर किती होतात, तर 147 नाही का, 147 अँड 9 2 18 हा मिळाला। आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, आता कंपोनंट डिव्हिडंड आपण लावू शकतो, कारण की सेम आहे, एक्स स्क्वेअर आला आहे, कोएफिशियंट 3 2 झालेला आहे। तर मित्रांनो बाय युजिंग प्रॉपर्टी कंपोनंट डिव्हिडंड वी गेट 3x² प्लस 2y² डिवायडेड बाय 3x² मायनस 2y² इज इक्वल टू 147 प्लस 18 डिवायडेड बाय 147 मायनस 18। सो फ्रेंड्स 147 प्लस 18 किती झाले, तर झाले 165, आणि 147 मायनस 18 किती झाले, तर ती झाली 129। सो वी गेट फ्रेंड्स 3x² प्लस 2y² डिवायडेड बाय 3x² मायनस 2y² या पद्धतीने मित्रांनो याचं आन्सर तुम्ही लिहू शकाल। आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल। मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। टेक केअर।